विषय असा आहे की कोकणातील सर्वात प्रथम खिर्डीची MIDC सर्वात जुनी, परंतु त्या MIDC मधून ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ अद्याप सुद्धा झालेला नाही. 15 रुपये गुंठ्यानं स्थानिकांनी जमिनी दिल्या आणि MIDC तयार झाली की जेणेकरून खिर्डीचा विकास होईल, स्थानिकांना रोजगाराचं साधन तयार होईल, हा त्याच्या मागचा हेतू. आतापर्यंत आम्ही सर्वांनी स्थानिक MIDC ला सहकारण्याची भूमिका ठेवली, परंतु गेल्या या 2-3 वर्षात अशी परिस्थिती तयार झालेली आहे. एक तर चालू ठराविक कंपन्या ह्या चालू आहेत आणि त्या ज्या चालू कंपन्या आहेत त्याच्यातून रोजगार तयार झाला पाहिजे ही स्थानिक नेतृत्वाची भूमिका. परंतु त्याच्यातल्या मोठी कंपनी म्हणजे 3M पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचं धोरण गेली 1-2 वर्षात आम्ही पाहतोय. भरती केली जाते आतल्या हातानं, स्थानिक बेरोजगार तिथं नोकरीला गेले की त्यांच्यासाठी भरती नाही, जागा खाली नाही असं सांगितलं जातं. परंतु तेथे आता नव्याने ज्याची नियुक्ती झालेली आहे तो गौरीशंकर स्वामी म्हणून मॅनेजर आहे, तो आपल्या गावाकडच्या लोकांना येथे आणून ज्या रिकाम्या पोच झालेल्या आहेत, जिथे लोकांची गरज आहे काम करण्याची, तिथे त्यांची भरती करतो. छोटे मोठे ठेकेदार तिथे काम करत होते त्यांना सुद्धा त्यांनी त्या कंपनीतून काढून टाकलेलं आहे. लेबर कॉन्ट्रॅक्ट सारखे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तो स्वतः घेतो आणि स्वतःची माणसं त्या त्या ठिकाणी चांगल्या पगारावर नोकरीला ठेवलेली आहे. जर पेपर 3M पेपर मिल संदर्भात जर बोलायचं झालं तर त्या कंपनीतून पेपरच जे रॉ मटेरियल येत हे तेवढ्या मोकळ्या जागेत पसरलं जात आणि त्या मोकळ्या जागेत पसरलं गेल्यावर तिथल्या तिथून उचललं जात नाही, ते सुकल्यानंतर त्याला आग लागते की लागली जाते आणि जी एवढा आगीचा भडका होतो की सर्व स्थानिक ते आग विझवण्यासाठी जातात, तिथल्या संपूर्ण गावाला त्याचा त्रास होतो. जी मळी कंपनीच्या रॉ मटेरियल मधून बाहेर येते ती डायरेक्ट वाशिष्ठी नदीला जाते आणि वाशिष्ठी नदीला गेल्यानंतर ते पाणी खिर्डी आणि चिपळूणला पिण्यासाठी वापरलं जात. ते पिण्यासाठी वापरल्यानंतर साहजिकच रसायनयुक्त पाणी असल्या कारणाला लोकांना अनेक आजार होतात. मळी पेटल्यानंतर तिथल्या लोकांना आवाज त्याचा त्रास होतो. त्याच्यात आणखी कंपनीनं वीज निर्मितीचा प्लांट टाकलेला आहे, त्या प्लांट पासून सकाळी 5 वाजताच आवाजाला सुरुवात होते, ते दिवसभर आवाज होतो, त्याचा त्रास स्थानिक लोक सहन करतात. आणि त्रास फक्त स्थानिकांनी सहन करायचा, नोकऱ्या किंवा उत्पन्नाची बाब आली तर हा स्वामी म्हणजे असा आहे
की मेलेल्या मड्यावरचा लोणी खाणारा हा गिधाड आहे. ही उपमा सुद्धा त्याला कमी पडेल, कारण कुठलं सोडत नाही. स्वतः मोटरसायकलनी जाणार, कामगार आणणार, कामाला लावणार, त्याच्यावरचे मलई खाणार. जे स्थानिक गरीब कामगार गेली 15-15-20 वर्ष काम करतात, त्यांना पगार वाढ न देता त्याचे वाढलेल्या पैशातला काही हिस्सा स्वतः घेणार. मग असं जेव्हा आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आणि आमच्या निदर्शनात आलं, स्वतः मी त्यांच्या समोर चर्चेला सुद्धा गेलो होतो, त्या चार कामगारांचा पगारच अद्याप वाढवून दिलेला नाही आणि चर्चेला काही येत नाही. म्हणजे असे जर मगरमस बाहेरचे लोक पण करत असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आमच्या समोर पर्याय नाही. आणि त्या माध्यमातून या अनेक कंप्लेंट, म्हणजे महिलांच्या कंप्लेंट आहेत, महिला नोकरीला आहेत, त्यांना कुठल्याही सुविधा नाहीत. अनेक गरीब कामगार 20-20 वर्ष काम करतात, त्यांना कुठेही कुठली फॅसिलिटीज नाही. आणि ह्या असताना हे सर्व सहन करायचं आम्ही, आणि नोकऱ्यांची वेळ आली, काम आतमध्ये कंपनी काम करत असते कन्स्ट्रक्शन, त्याला सुद्धा यांचीच लोक. म्हणजे स्थानिकाला त्याचा फायदा नसेल तर मग अशा कंपनीचा आम्हाला फायदा काय? फक्त प्रदूषण आम्ही सहन करायचं, जे काही रोग होतील ते आम्ही सहन करायचे, पाणी खराब आम्ही प्यायचा, आणि फायद्याची वेळ कंपनी आहे, कंपनी व्यवस्थापन आणि मालकानं बघायचं. हे यापुढे आम्ही चालू देणार नाहीत. आणि यासाठी आजची प्रेस आपण बोलावलेली आहे.